एका गावात एक गरीब शेतकरी होता आणि त्याला एक श्याम नावाचा मुलगा होता. दोघे बापले काबाड कष्ट करून एक वेळचं जेवण त्यांना कसं बसं मिळायचं. श्याम खूप दयाळू आणि चांगला मुलगा होता. इतरांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा. एक दिवशी श्याम जंगलात फिरत असताना त्याला एक झाड सुकताना दिसले. ते झाड शेवटच्या घटिका मोजत होत आणि त्याच्या आजूबाजूला इतर झाडाचं सरपण झालेलं होतं. सुकत चाललेलं झाड श्यामला म्हणाल, मला पाणी दे, मी मरत आहे. श्यामला त्या झाडाची खूप किव आली, पण जवळपास पाणी नव्हतं. 3-4 मैलावर एक नदी होती. श्यामने त्या झाडाला पाणी द्यायचे ठरवले. लगबगीने तो घरी गेला व 2 घागरी घेऊन आला आणि त्यांची कावड बांधून नदीकडे गेला. नदी खूप अंतरावर होती, तरी पण श्याम पाणी घेऊन आला आणि झाडाला पाणी घालू लागला. तो अनेक दिवस त्या झाडाला पाणी देत राहिला. अखेरीस त्या झाडाला भरपूर पाणी मिळाले. ते सावरले आणि हिरवेगार झाले. श्यामला झाडाकडे बघून खूप आनंद झाला. त्याच्या मनात आलं, आपण जर एक झाड वाचवू शकतो तर लहान लहान झाडं लावून त्यांना नक्कीच वाचवू शकतो. त्यामुळे श्यामने जंगलात अजून झाडे लावण्याचं ठरवलं. त्याने एक लहान झाड लावलं आणि त्याला पाणी दिलं. श्याम रोज त्याची काळजी घेत असे. त्याने त्याला पाणी दिलं, खत दिलं आणि कीटकांपासून त्याचं संरक्षण केलं. हळूहळू झाड मोठं झालं, मजबूत होत गेलं. श्यामने पुन्हा एक झाड लावलं, नंतर दुसरे, नंतर तिसरे. त्याने जंगलात अनेक झाडे लावली. श्यामच्या प्रयत्नामुळे जंगल पुन्हा हिरवेगार झाले. लवकरच आजूबाजूच्या सर्व गावात श्यामबद्दल माहिती झाली. लोक त्याला झाडे लावणारा मुलगा म्हणू लागले. श्यामला त्याच्या कामाचा खूप अभिमान वाटू लागला. त्याला माहीत होते की तो जगाला आणि विश्वाला एक चांगले स्थान बनवत आहे. एक दिवशी एक राजकुमार जंगलात फिरत होता. त्याने श्यामला झाडे लावताना पाहिले. श्यामची मेहनत आणि समर्पण पाहून राजकुमार खूप खुश झाला आणि त्याने श्यामला बोलवून त्याच्या दरबारामध्ये पुरस्कार दिला आणि वनरक्षक म्हणून त्याला नियुक्त केले. खूप सारे मानधन दिले. यामुळे श्यामची गरिबी पूर्णपणे संपली. वनरक्षक झाल्यानंतरही त्याचे वृक्षारोपण सुरू ठेवले. त्याने जंगलात अनेक झाडे लावली. श्यामच्या प्रयत्नामुळे जंगल सुरक्षित आणि आरोग्यदायी ठिकाण बनले. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जे कुठलेही काम करता, समाजाचा आणि आपल्या निसर्गाचा काहीतरी उद्धार होत असेल तर तुमचा नक्कीच उद्धार होईल.